रेग्नंतर बातमी वाशिम मधली आहे. सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी वाशिम जिल्ह्यातील 475 कंत्राटी आरोग्य कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि कोरोनाच्या महामारीमध्ये कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आतापर्यंत विविध आंदोलनं केली आहेत, मात्र शासनानं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय, त्यामुळे आजपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत आम्हाला कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतलं जाणार नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं मागल्या 3 महिन्यांपासून कोरोनामुक्त असलेल्या आळंदीत सुद्धा कोरोनाने शिरकाव केल्याची बाब आता समोर आली आहे. विशेष म्हणजे मृत महिला या समाधी मंदिर परिसरातल्याच रहिवाशी असल्यानं आता मंदिराच्या बाहेरील परिसर सुद्धा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलाय. आणि याबद्दलच आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली आहे. मॅडम, खरं तर पोलिसांनी चोख बंदोबस्त तिथे तैनात केलेला आहे आणि यापुढची कशी काळजी घेतली जाते आहे तिथे, नागरिकांना प्रवेश असणार आहे का या सोहळ्यासाठी? प्रथमतः हा जो सोहळा आहे याकरिता नागरिकांना प्रवेश हा नसणार आहे. आमचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी नेमण्यात येणार आहे. मंदिराशेजारील जो परिसर आहे तो प्रतिबंधित क्षेत्र म्हणून आपण घोषित करण्यात आलेला आहे. हा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुका प्रस्थान सोहळा हा मंदिरामध्येच होणार आहे. मंदिराची परिक्रमा करून आजोळघरी देऊळवाड्यामध्ये ह्या पादुका ठेवण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी मंदिरामधील वारकरी सेवेकरी विश्वस्त ज्यांना शासनाने परवानगी दिलेली आहे त्यांच्याकडूनच सेवा प्रदान करण्यात येणार आहे. जे भाविक नेहमी महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी येतात किंवा बाहेर राज्यातून येतात त्यांना थेट प्रक्षेपणाद्वारे ते त्यांच्या घरी बसून ज्या ठिकाणी ते वास्तव्यास आहेत तेथून ते सेवा प्रदान करू शकतात अशी सुविधा मंदिर प्रशासनाने व प्रशासनाने सुद्धा केलेली आहे. परंतु या काळामध्ये जर कोणी येण्याची इच्छा व्यक्त करत असेल किंवा येत असेल तर त्यांच्यावर काही कारवाई केली जाऊ शकते का आणि त्यासाठीचं काय आव्हान आहे? कोविड-19 प्रसार आणि प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने वेळोवेळी सूचित केल्याप्रमाणे त्याचप्रमाणे साथरोग प्रतिबंध अधिनियम 144 CRPC प्रमाणे ज्या काही ऑर्डर्स आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी भाविकांना येण्यास मज्जाव आहे. जर कोणी आले तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईलच, त्याचप्रमाणे त्यांना 14 दिवस क्वारंटाईन सुद्धा करण्यात येईल. खरं तर माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यावर आलेलं हे एक कोरोनाचं सावट आहे. कधी नव्हे ते माऊलींचा प्रस्थान सोहळा परंपरेनुसार होणार आहे, मात्र पादुका ज्या आहेत ते मंदिर परिसराच्या बाहेर निघणार नाहीत आणि या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण मंदिर समितीकडून केलं जाणार आहे. त्यामुळे पोलिसांनी ज्या पद्धतीने आव्हान केलं आहे त्यानुसार जे तमाम वारकरी आणि भक्तगण आहेत त्यांनी घरातच बसून या सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आव्हान केलं जात आहे. गोविंद वाकडे, News 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. बघूया पुढची बातमी. केंद्र सरकारनं शेतमालाला 1.5 हमीभाव जाहीर केला आहे. त्याचबरोबर अत्यावश्यक वस्तू कायद्यामध्ये सुधारणा करून कांदा आणि बटाटा शेतमालाची जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारच्या या शेती धोरणाचा आज रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीनं पंढरपुरात फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकरी हिताच्या धोरणाचं स्वागत केलं. त्यांना शेतकऱ्यांना मुक्त करणाऱ्या नरेंद्र मोदी साहेबांचा